माझ्या विषयी अपप्रचार चालू होता, तो अपप्रचार मी आज पुढे घेऊन सर्वांसमोर सांगितले आहे. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे, हा षडयंत्र आपल्याला मला बदनाम करण्याचा आहे. कारण माझं तिसरं आपत्ती आहे, मी हे आपल्या याच्यातच जे फॉर्म भरला त्यामध्ये नमूद केलेलं आहे, आणि त्याचे सर्टिफिकेट असेल, ग्रामपंचायत असेल, सगळं माझ्याकडे ओरिजिनल पुरावे आहेत. त्यांनी कुठतरी एका डॉक्टरचं डुप्लिकेट करून हा गुन्हा केलेला आहे. हा मोठा गुन्हा आहे, त्यांना सजा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी जे केलं ब्लॅकमेलिंग, त्यांना वाटलं घाबरून काहीतरी हे करत, ते त्यांचं असफल झालेलं आहे. आणि याच्यात ज्यांनी ज्यांनी याच्यात दोषी असतील त्यांच्यावर सगळ्यांवर गुन्हा दाखल करणार आहे. हे निवडणूक झाली, 100% बनावट कागदपत्र सादर केलेली, त्याच्याकरताच मी तुम्हाला नंबर दिला. एक डॉक्टरची मला थोडी माहिती भेटली, तुम्ही त्यांना मी फोन करून माझं म्हणणं क्लिअर कट आहे. माझ्या मुलाचा जन्म ज्या हॉस्पिटलमध्ये झाला, ज्या ग्रामपंचायत हद्दीत झाला, त्याचे सर्टिफिकेट त्यावेळेची हस्तलिखित आहे, त्यावेळेची शाई आहे, त्यावेळेचे यांनी एक खोटं करायला गेले हे नक्की गुतणार आहे. त्यांचं फक्त माझं मन विचलित करणे, मला कुठंतरी बदनामी करणे, माझं म्हणजे बदनामी होऊन माझी त्यांच्यावर तेवढी दावा ठोकू शकतो आपण, त्यांना सोडणार नाही.